नमस्कार सर्वांना, आज आपण सेतुअभ्यास दिवस 44वा अभ्यासणार आहोत. इयत्ता तिसरी, विषय मराठी इंग्रजी गणित. मराठी क्षेत्र आहे लेखन कौशल्य क्षमता वाचन लेखन संबोध आणि संकल्पना आहे प्रश्न तयार करणे. मुलांनो, इथे दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा आणि या चित्राबद्दल माहिती सांगा. हे दुकान मिठाईचे आहे. दुकानात पेढे, लाडू, बर्फी, खारीशेव या गोड वस्तू आहेत आणि दुकानासमोर ही पाच मुले उभी आहेत आणि दुकानदाराला प्रश्न विचारत असतील. पेढे कसे पाव दिले, एक लाडू किती रुपयाला द्याल, असे म्हणत प्रत्येक वस्तूचे भाव विचारत असतील आणि त्यांना जे हवे आहे त्याच्यासाठी किती पैसे लागतील याचा अंदाज करत असतील. पुढील चित्र पहा. हे डॉक्टर थॉमस डिसुजा, तू यांना यांच्या कामाविषयी प्रश्न विचार, ते खालील दिलेल्या जागेत लिहे. आता हे डॉक्टर आहेत, यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात, तुम्ही किती वर्षापासून रुग्णसेवा करता, रुग्ण बरे झाल्यास कसे वाटते, यासारखे प्रश्न तुम्ही विचारू शकता. पुढील जाहिरात वाचूयात. भव्य रक्तदान शिबिर. आरोग्यसेवा ट्रस्टच्या 50व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. विशेष उपस्थिती प्रसिद्ध अभिनेते चिन्मय कार्लेकर. रविवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 ते 10. स्थळ सावित्रीबाई फुले विद्यालय, नवापूर. रक्तदान हे अमूल्य दान आहे. रक्तदान हे पूर्णपणे सुरक्षित व वेदनारहित आहे. दान केलेले रक्त 24 तास ते 7 दिवसात नैसर्गिकरित्या भरून येते. तुम्ही केलेले रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकते. वयोमर्यादा 18 ते 65. सलग 10 वर्ष सातत्याने शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचा माननीय महापौर श्रीमती शशिकला गुमास्ते यांच्या हस्ते जाहीर सत्कार व मानचिन्ह प्रदान सोहळा. रक्तदानानंतर अल्पोपहाराची सोय, अशी ही जाहिरात आहे. आता आपल्याला ही जाहिरात वाचून झालेली आहे, त्यानंतर प्रश्न तयार करायचे आहेत. जाहिरात कशाबद्दलची आहे? जाहिरात भव्य रक्तदान शिबिराची आहे. रक्तदान करण्यासाठी किती वयोमर्यादा आहे? 18 ते 65. या शिबिरास कुणाची विशेष उपस्थिती असणार आहे? प्रसिद्ध अभिनेते चिन्मय कार्लेकर यांची. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करा. लेट्स लर्न इंग्लिश ॲक्टिव्हिटी वन अँड मेनी. वन म्हणजे एक, मेनी म्हणजे अनेक. एक आणि अनेक वस्तू आपल्याला मोजायच्या आहेत. वन पेन, टू पेन्स. एक लेखणी आणि दोन लेखण्या. वन हट, टू हट्स. एक झोपडी, दोन झोपड्या. वन बॉल, 5 बॉल्स. एक चेंडू, 5 चेंडू. वन एग, 3 eggs. एक अंड, 3 अंडे. वन फार्मर, 3 farmers. एक शेतकरी, 3 शेतकरी. वन ट्री, 3 trees. एक झाड, 3 झाडे. अशा प्रकारे वन आणि मेनी संख्या आपल्याला वाचता येतात. रीड अलाउड द वर्ड्स. मोठ्याने शब्द वाचा. यूजेस यस फॉर मेनी ऑब्जेक्ट्स ऑर प्लुरल फॉर्म. अनेक वचनासाठी किंवा एकापेक्षा अधिक वस्तूंसाठी यस हा प्रत्यय लावायचा आहे. शब्द वाचूयात. वन स्टार, मेनी स्टार्स. चांदणी आणि चांदण्या. क्लाउड, एक ढग, क्लाउड्स, अनेक ढग. ॲनिमल, प्राणी, ॲनिमल्स, अनेक प्राणी. ट्री, झाड. मेनी ट्रीज, अनेक झाडे. फ्लॉवर, मेनी
फ्लॉवर्स फूल आणि फुले. फ्रेंड फ्रेंड्स वन फ्रेंड म्हणजे एक मित्र अनेक मित्र. वन स्पॅरो मेनी स्पॅरोज एक चिमणी अनेक चिमण्या. वन क्रो मेनी क्रोज एक कावळा अनेक कावळे. वन पिक्चर मेनी पिक्चर्स एक चित्र अनेक चित्रे. वन टायगर मेनी टायगर्स एक वाघ अनेक वाघ. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मॅचेस द नंबर्स. चित्र आणि संख्या यांच्या जोड्या लावा. टू बॉल्स आता टू बॉल्स कुठे आहेत त्याच्यासोबत मॅच करायचं आहे. अ बिग बॉल जॉईन द पिक्चर ऑफ बिग बॉल. स्मॉल बॉल लहान चेंडू कुठे आहे त्याला जोडून घ्यायचं आहे. अ हॉट ड्रिंक गरम पेय कुठे आहे त्याला जोडी लावायची आहे. अ कोल्ड ड्रिंक थंड पेय त्याच्यासोबत जोडी लावा. थ्री लेमन्स तीन लिंबू कुठे आहेत जोडी लावूयात. अ सॉफ्ट गवा मऊ पेरू कुठे आहे त्याच्यासोबत आपण जोडी लावणार आहोत. नेक्स्ट अ हार्ड गवा कठीण पेरू याच्यासोबत जोडी लावूयात. अ स्वीट मँगो गोड आंबा याच्यासोबत जोडी लावूयात. अ राऊंड बिस्कुट्स गोल बिस्किट याच्यासोबत जोडी लावूयात. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. आता इथे आपल्याला वन आणि मेनीजचे पिक्चर्स आहेत त्याच्याखालील नाव आपल्याला लिहायचे आहेत. वन कॅट मेनी कॅट्स किंवा टू कॅट्स असं लिहिलं तरी चालेल. वन रिंग थ्री रिंग्स. वन डिश थ्री डिशेस. वन बॉक्स थ्री बॉक्सेस. वन डक थ्री डक्स. वन ड्रेस टू ड्रेसेस या पद्धतीनं लिहायचं आहे. आता आपण गणित सेतू अभ्यासक्रम पाहणार आहोत. क्षेत्राचे नाव आहे संख्याज्ञान. घटक संख्यांवरील क्रिया. उपघटक पाढे तयार करूया. दोन लाडू एका मुलाला म्हणजे दोन गुणिले एक बरोबर दोन म्हणजेच बे एके बे. दोन लाडू दोन मुलांना म्हणजे दोन गुणिले दोन बरोबर चार. बे दुने चार. दोन लाडू तीन मुलांना म्हणजे दोन गुणिले तीन बरोबर सहा. बेत्रिक सहा. दोन लाडू चार मुलांना म्हणजे दोन गुणिले चार बरोबर आठ. बेचोक आठ. दोन लाडू पाच मुलांना म्हणजे दोन गुणिले पाच बरोबर दहा. बेपाचे दहा. दोन लाडू सहा मुलांना म्हणजे दोन गुणिले सहा बरोबर बारा. बेस आहे बारा. दोन लाडू सात मुलांना म्हणजे दोन गुणिले सात बरोबर चौदा. बेसाते चौदा. दोन लाडू आठ मुलांना म्हणजे दोन गुणिले आठ बरोबर सोळा. बे आठे सोळा. दोन लाडू नऊ मुलांना म्हणजे दोन गुणिले नऊ बरोबर अठरा. बे नव्वे अठरा. दोन लाडू दहा मुलांना म्हणजे दोन गुणिले दहा बरोबर वीस. बेदा हे वीस. या प्रकारे पुढील पाढे तयार करायचे आहेत. गुणाकाराची दहा उदाहरणे तयार कर व सोडव हा उपक्रम तुम्ही करायचा आहे.